जय सद्गुरु। आज आपण बाही कटिंग कशी करायची हे बघत आहोत। तर हा ब्लाउज पीसचा आहे आपल्याला। तर हे फोल्ड करून घ्यायचं पहिला ब्लाउज पीस। फोल्ड केल्यानंतर ही बंद बाजू आपल्या उजव्या हाताला येणार आहे, बंद बाजू। तर आता आपली बाही लांबी आहे 4 इंच। तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं आहे 1.5 इंच, 4 आणि 1.5। ते झालं 5.5। तर आता आपण 5.5 मध्ये इथे टिक मार्क करून घेऊया। तसेच ती लाईन आपण पूर्ण आखून घ्यायची सर्व इकडे ह्या साईडला। आखून घेतल्यानंतर ही बाहीची लांबी आहे आणि बाहीची रुंदी टाकताना छातीचा चौथा टाकायचा। तर 32 इंचाची छाती आहे, छातीचा चौथा इथं किती येतोय 8। तर 8 ला आपण ही सरळ लाईन मारून घेणार आहोत। इथून खाली इथपर्यंत मुंडा खोली आपली 2.5 इंच घ्यायची आहे आणि इथून इथपर्यंत आपल्याला हे 1 इंचावरती इथं एक टिक मार्क करायचं आहे। आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जोडून घेणार आहोत। हे पॉईंट आणि हा पॉईंट आपण इथं जोडून घेतलेला आहे। जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं जे 2.5 इंचावरती आलेलं आहे मुंडा खोली, तिथं आपल्याला सरळ लाईनमध्ये 1.5 इंच एक टिक करायचे आणि ते सरळ पॉईंट मारून घ्यायचा आहे 1.5 इंचाचा। आता ह्याचा आणि याचा मध्य काढायचं आहे। तर ह्याचा आणि याचा आपल्याला मध्य काढायचा। तर किती येत आहे ते 5.5 येते। 5.5चा मध्य किती येतो आहे 2.75। तर मी ते 2.75ला टिक करत आहे। 2.75ला जिथं आपण टिक मार्क केला इथं वरती आपल्याला फक्त 1/2 इंच वरती घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला आता ह्या पॉईंटचा आणि ह्या पॉईंटचा मध्य काढायचा आहे। तर त्याचा मध्य काढायचा, तिथं पण आपल्याला 2.75च येणार आहे। मग त्या 2.75वरती आपण तिथे एक टिक मार्क करूया। याचा आणि याचा मध्य काढायचा। 2.75चा मध्य येईल आपल्याला 1.5 ला एक लाईन कमीच येत आहे। इथं पण आपण इथं 1/2 इंच खाली घ्यायचं आहे। तर आता बाहीचा शेप, मुंड्याचा शेप देताना काय करायचं, आता जो पॉईंट आपण इथं खाली 1/2 इंच घेतलंय आणि इथं वरती 1/2 इंच घेतलंय, तर इथून आता आपण खालूनच घेणार आहोत। हे असा शेप आला पाहिजे आणि पुन्हा नंतर हा वरचा शेप देताना तो असा घेतला पाहिजे। तर हे असा बाहीचा शेप द्यायचा आहे आणि मग नंतर आपल्याला कट करायचे। तर आता इथं खाली आपल्याला काय करायचं, इथं दंडघेर 1.5 इंच टाकायचे। तर दंडघेर आता 6 आहे, तर 6 अधिक 1.5 7.5 इंच। इथं आपण 7.5ला इथं खूण करूया आणि इथं क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे। अशी क्रॉस लाईन मारायची आणि कट करताना पहिल्यांदा सुरुवातीला कशी कट करायची, इथून असं सरळ जायचं, इथून सरळ 1.5 इंचापर्यंत जायचं, पहिलं वरचं कट करायचं, नंतर मग उघडून खालचे। तुम्ही बघा मी कसं कट करून दाखवते। ते सुरुवात करताना आपण इथून कट करायचे आहे, जे आपण दंड घेराचं माप टाकलेलं आहे तिथून कट करायचं। पुन्हा हे स्ट्रेट जायचं असं सरळ आणि वरचा भाग कट करायचा। अगोदर आपण वरचा भाग कट केल्यानंतर सुरुवातीला इथं आपण छटका द्यायचा। छटका दिल्यानंतरच हे ओपन करायचे। आता हे पूर्ण ओपन केल्यानंतर मग हे जी आपल्याला खालची लाईन आहे ती लाईन कट करून घ्यायची। ही लाईन कट करून घ्यायची। अशी सोप्या पद्धतीने आपण ही बाही कट करायची।